अण्णा, आता काल काँग्रेसची सभा झाली आणि काँग्रेस म्हणायला लागले की त्यांनी तर आता सगळा राजकीय विषय केलेला आहे. ते म्हणतात की विरोधी पक्षामुळे लोकपाल अडून राहिलाय, आम्हाला लोकपाल आणायचं होतं, आम्ही पास केलं असतं. तुम्हाला काय वाटतं, सगळेच सारखे आहेत? हे जनतेची दिशाभूल आहे. तुम्हाला लोकपाल आणायचं होतं असं वाटतं तर मागच्या 42 वर्षात 8 वेळेला आलं ना बिल संसदेमध्ये, त्यावेळेला काय झोपले होते का? 8 वेळेला बिल आलं. हे सगळे 2014 ची निवडणूक नजरेसमोर ठेवून होत आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. अगदी बरोबर आहे. जर त्यांना मनापासून वाटत असत तर काही अशक्य नव्हतं. अरे, राष्ट्रपतीचा निर्णय तुम्ही करता आणि जनलोकपालाचं होत नाही. तुमचा तुमचं विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी ऊर्जा परदेशातली ऊर्जा इकडे आणू नये, ऊर्जा विभाग आणू नये, एवढा सगळ्या पक्षांचा विरोध असताना तुम्ही त्याच्यावर एकमत करता? काय मागे याच्या की एवढं पक्षांनी विरोध केला तरी तुम्ही त्याच्यावर एकमत निर्माण करता? मग काय जनलोकपालासाठी विवर होत नव्हता? पण मला सांगा की आंदोलन झालं एवढं मोठं तरी बिल पास झालं नाही. आता ते सांगतात निवडणुकीवर डोळा ठेवून की आम्हाला करायचं आहे, पण ते कशा परिस्थितीत कशा तऱ्हेने करणार हे सांगता येत नाही. आता हे करू शकणार नाही, नाही करू शकणार. करायचं असतं ते याने मागच्या काळातच केलं असतं. आता फक्त यांना घरी पाठवणं हाच पर्याय आहे. घरी पाठवणं हा एकच पर्याय आहे. आणि यांच्या जागेवर दुसरे जरी आले तरी त्यांच्याकडूनही भविष्य नाही. आता जनतेने आपापला नेता निवडला पाहिजे. काय करायचं अण्णा? मग तुम्ही जर म्हणता हाही पक्ष वाईट आहे, तोही पक्ष वाईट आहे, जनतेने काय करायचं, कसं निवडायचं आपला? जनतेने आपल्या मतदारसंघामध्ये, त्यांना माहित आहे ना मतदारसंघामध्ये आता उद्या पक्ष आणि पार्टीचे लोक उभे राहतील, त्याच्यामध्ये समाजातली माणसं जे काही उभे राहिलेले आहेत ते चारित्र्यशील कोण आहे हे जनतेला माहित आहे मतदारसंघातल्या लोकांना. आणि समजा 2, 3, 4, 5, 6 नावं त्याच्यातून पुढे आली तर तुम्ही नेटवर टाका आणि जनतेलाच विचारा याच्यातला फर्स्ट सेकंड थर्ड क्रमांक कोण आहे आणि जनतेने मग त्याला वोटिंग करा तुम्ही. आता पक्ष आणि पार्ट्या पाहू नका. पक्ष आणि पार्ट्याकडून देशाला भविष्य राहिलेलं नाही. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, याच्या भोवती सगळे फिरायला लागले. आता तुम्ही पहा, काँग्रेस आणि BJP एक दुसऱ्यावर आरोप करतात पण कोळशामध्ये सगळ्यांच्या हात काळे झालेले आहेत ना. नुसते आरोप करतात जनतेची दिशाभूल. आता तुम्ही एवढ्या नेत्यांशी तुमचा संपर्कही आला या संपूर्ण आंदोलनाच्या निमित्ताने, तुम्हाला काय वाटतं की सगळेच वाईट होते? नाही, सगळेच खोटारडे होते असं नाही की काही जण हतबल होते, हताश होते असं नाही आहे. पक्ष आणि पार्ट्यामध्ये काही चांगले माणसं आहेत, राजकारणात सुद्धा चांगले माणसं आहेत. सगळ्यांना दोष देता येणार नाही पण त्यांचं चालत नाही. कारण अलीकडं काय झालं, राष्ट्रापेक्षा पक्षाला महत्व वाटलं आणि पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व वाटलं. त्याच्यामुळं चांगल्या माणसं सुद्धा काही चालत नाही. कारण साहेब काय सांगतात त्याप्रमाणे. बरोबर. आणि हे फक्त होय बा, ही लोक तुम्हाला हताश आणि हतबल वाटली? बरोबर आहे. राजकारणातली चांगली माणसं हताश आणि हतबल आहेत हे बरोबर आहे. आता ते असं म्हणणार नाहीत, बाहेर लोकांना दाखवणार. बरोबर. पण हे नाकारता येत नाही की पक्षापेक्षाही व्यक्तीला महत्व आलं, त्याच्यामुळे चांगल्या माणसांचं काही चालत नाही. हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे की राष्ट्रापेक्षा पक्षाला महत्व वाढणं, पक्षापेक्षा पक्षातल्या व्यक्तीला महत्व वाढणं हा लोकशाहीला धोका आहे. याच्यातून पुन्हा एकदा घराणेशाही वाढत जाणार. बरोबर. आणि आमची जी पहिले राजे महाराजे शाही होती ती पुन्हा निर्माण होईल. दुसरी गोष्ट आहे की आपलं, आपण सदैव म्हणतो की सिव्हिल सोसायटी जेव्हा एकत्र येते, नेते जेव्हा एकत्र येतात, ते खूप काळ एकत्र राहू शकत नाहीत कारण प्रत्येकाचे स्वतःचे मतप्रवाह असतात. पण हे राजकीय पक्षवाले सगळे एकत्र राहतात, त्यांची एकजूट कधीच होत नाही. का होतं असं? नाही, त्याला कारण आहे की स्वार्थ. स्वार्थ सामाजिक, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन जर असेल तर मतभ देण्याचं काही कारण नाही. सगळ्यांनी ठरवलं की हा देश आम्हाला उभा करायचा. या देशासाठी लाखो लोकांनी कुर्बानी केली, बलिदान केलेलं आहे. सहज मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे हे जर या सगळ्यांनी ठरवलं. आणि दुसरं की ठीक आहे, मी राजकारणात पैसा मिळवतो पण एक दिवस मला मरायचं आहे आणि सगळे इथेच ठेवून जायचं आहे याची आठवण ठेवली पाहिजे. ही जर आठवण ठेवली की एक दिवस मला मरायचं आहे, सिकंदर महान
जगावर राज करणारा तोही रिकाम हाताने गेलाय, मला त्याच वाटेने जायचं, ही आठवण जर झाली तर एवढा स्वार्थ राहणार नाही. आज लखपती झाला तरी थांबत नाही, करोडपती झाला तरी थांबत नाही, अब्जपती झाला तरी थांबत नाही. नेहमीच की जन आंदोलन खूप अमाप उत्साह घेऊन उभी राहतात आणि नंतर तो तेवढा उत्साह दिसत नाही, असं का होत? नाही, ह्या अनेक आंदोलनामध्ये असं जरी झालं असलं तरी हे आंदोलन प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत प्रश्न असा एक भ्रष्टाचाराचा, त्यामुळं तो आता सुटणार नाही. कारण प्रत्येक माणसाला जाणवतं ना, आणि आतापर्यंत व्यासपीठ मिळत नव्हतं त्यांना, आता एक व्यासपीठ दिसायला लागलं, त्यामुळे एक विश्वास वाढलाय की नाही आता काहीतरी होईल. त्याच्यामुळं आता आतापर्यंत जे झालं आंदोलनातून वेगळ्यावेगळ्या आंदोलनातून हा प्रश्न वेगळा आहे. सगळ्या माणसांच्या जीवनाशी जोडलेला असा एक निगडीत प्रश्न आहे आणि तो सगळ्यांना जाचक असणारा प्रश्न त्याच्या जीवनात त्यांना वाटतंय आज की हे जर सुटलं तर माझ्या जीवनात काहीतरी. आज कुठं गेलं तरी पैसे दिल्याशिवाय त्याचं कामच होत नाही. आणि ना एक गोष्ट आहे, म्हणजे मुद्दा विचारावं असं वाटतंय, कारण इथले या देशातली तरुण मंडळी म्हणतायत की अण्णांनी गांधींना परत फॅशनमध्ये आणलं, गांधी टोपीला परत फॅशनमध्ये आणलं. वाटत आपल्याला की गांधी नाही हे म्हणणं बरोबर नाही. बरोबर नाही, हे काही आंदोलन झालं म्हणून मी गांधी टोपी वापरत नाही. बरोबर, मी तर लहानपणापासून गांधी टोपी वापरतो. बरोबर, असं म्हणायचं काय कारण? आजच्या तरुणांपर्यंत गांधी तुम्ही पोहोचवला, म्हणजे प्रत्यक्षरित्या पोहोचवला. आजपर्यंत लोक त्यांना पुस्तकं वाचायला सांगायची, शाळेमध्ये धडे शिकवायचे, अण्णांनी प्रत्यक्षपणे गांधी त्यांच्यापर्यंत पोहोचवला. पण मी असं मानतो की गांधी टोपी घालून तरुणांच्या मध्ये बदल होत असेल तर काय हरकत आहे? आज त्याने प्रत्येकाने टोप्या टोप्या महाग झाल्या होत्या, दिल्लीमध्ये मिळत नव्हत्या, तर ही चांगली गोष्ट आहे. कारण तिच्यामध्ये सात्विकता आहे ह्या टोपीमध्ये. त्या ब्रिटिशांची टोपी आहे ना, तिच्यामध्ये तमो गुण आहे, रजगुण आहे, हिच्यामध्ये एक सात्विक गुण आहे. मला मी असं ऐकलं की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ते ज्या वेळेला ती बाई आपले दागिने घरातले तिला जेव्हा उतरायचं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, हां, तेव्हा तिने गांधी टोपी दिसलेली त्या माणसाला बोलवलं आणि त्याला सांगितलं हे माझे दागिने आहेत, ते एवढे एवढे पोच करा. तर त्याला आश्चर्य वाटलं की हे बाई कशी माझ्या हाताब्यात देते, माझी तिची ओळख नाही. तर तिने सांगितलं तुमच्या डोक्यावर जी गांधी टोपी आहे ना, त्यामुळे मला विश्वास विश्वास आहे, तो विश्वास आहे. हा भाग आहे, ह्या टोपीमध्ये जी सात्विकता आहे ती वेगळी आहे. आधी आंदोलन सुरू झालं तेव्हा त्या टोपीवर मी अण्णा हूं लिहिलं होतं, आता मी आम आदमी हूं लिहितात. तुम्हाला कुठलं आवडतं? नाही कुठलं, मी अण्णा हूं की मी आम आदमी, नावात काय नाही, मै आदमी हे या मै अण्णा हो, त्याच्यात काय, त्याच्या आपले विचार कसे आहेत याच्यावर अवलंबून आहे. कुठलंही काही जर नाव वापरलं तर त्याच्यात काही फरक पडत नाही, फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. शेवटी त्यांचे विचार जे आहेत सामाजिक राष्ट्रीय ते महत्वाचे. आता ही जी सिव्हिल सोसायटीची जी पक्ष आता तयार होणार आहे, त्या पक्षाला तुम्हाला काय वाटतं की कोणत्या एक दोन तीन गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला हव्यात? कारण सध्या ते भरपूर आक्रमक आहेत, सगळ्यांवर आरोप करतायत, एकामागोमाग एक स्कॅम्स बाहेर काढतायत. एवढं आक्रमक बनून राजकारणात चालतं का? नाही, त्याचं काय आहे की आक्रमक होणं हा दोष नाही. आपल्याकडं पुरावे असतील, सबूत असतील, तर आक्रमक झालंच पाहिजे. हा देश लुटायचा तुम्हाला काय अधिकार आहे असं बोललं पाहिजे. पण फक्त उणीव काय आहे, एकामागे एक करणं ना, त्याच्यामुळे त्यांना वाव मिळतो, हे सगळे संघटित होतात आणि मग आपल्याला बदनामीच्या मागे लागतात. तुम्ही काय एक एक नरकासूर मारायचा, सगळे नरकासूर एकदम मारायला नको. नाही नाही, एक आता जसं मी 6 घरी पाठवले, एक झालं की दुसरा, दुसरा झालं की तिसरा, तिसरा असं केलं पाहिजे. हिटलिस्ट तयार करून ठेवायची, म्हणजे खूप गडबडीत आहेत सगळे. मग ते एकत्र येतात, जसं आता अरविंद वरती सगळे लोक तुटून पडले, असं त्यांना मौका मिळतो. मग एकाच वेळेला सगळ्यांना, मग ते आपले पक्षातले वगैरे मतभेद बाजूला ठेवतात आणि या विषयावर एका माणसाच्या विरुद्ध एकत्र, ते सगळे एकत्र येतात. मग त्यांना पक्ष आणि पार्टीचं काय घेणं देणं नाही, ते फक्त याला बदनाम कसं करता येईल असा विचार करतात. काय सांगणार तुम्ही, म्हणजे जेव्हा हा पक्ष येतोय पुढे, तेव्हा अनेक लोक येऊन पक्षाला जोडणार, प्रत्येकाचं चारित्र्य काही तपासून पाहणं शक्य होणार नाही,
तुमची काय सूचना आहे की नवीन जर हा सिव्हिल सोसायटीचा पक्ष येत असेल तर त्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला आणि माणसं कशी पारखायची? आणि चारित्र्यशील माणूस निवडणं अशक्य नाही. देशभर व्हॉलंटियर्स व्हॉलंटियर्सनी याचा तपास केला पाहिजे. हा उभा राहिलेला माणूस कसा आहे, चारित्र, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याचा सेवाभाव किती आहे, त्याचा सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन कसा आहे, हे सगळं चेक करायला पाहिजे. चेक न करता आम्ही जर केलं तर मग आजच्या पक्षात तर आमच्यात फरक राहणार नाही. कारण आजच्या पक्षाने पार्ट्या काय करतात, बोर्ड लावतात, बरोबर, सभासद नोंदणी चालू आहे, भ्रष्टाचारी असलं तरी चालेल, गुंड असलं तरी चालेल, व्यभिचारू असलं तरी चालेल, लुटारू असलं तरी चालेल, मग त्याच्यात आमच्यात काय फरक पडणार? पण पैसा नसताना, पैसा नसताना पक्ष चालवता येऊ शकतो का आपल्या देशात? अशक्य नाही, पण खूप प्रयत्न करावा लागेल, रक्ताचं पाणी करावं लागेल कार्यकर्त्यांना, खेड्यापाड्यात घराघरात, आणि ते एकदा जाऊनही होणार नाही, सारखं हॅमरिंग सातत्याने करावं लागेल. सातत्याने हॅमरिंग केलं आणि लोकांच्या मनावर ते बिंबलं तर मग पैशाची सुद्धा गरज नाही. आपण परिश्रम खूप करावे लागतील, फार परिश्रम करावे लागतील, कारण हे अनादिकालचे संस्कार हे लवकर जाणार, लवकर जाणार नाही, बरोबर. ते दूर व्हायचं असेल तर त्याला सारखं हॅमरिंग. अण्णा, अखेरचा प्रश्न माझा, सगळे जणांना म्हणजे सगळ्यांच्या मनात जी दुखदुख आहे ती म्हणजे टीम अण्णा आहे की टीम अण्णा नाही, की टीम अण्णा आहे आणि टीम अरविंद आहे, काय आहे एकूण नेमकं चित्र काय आहे? अरविंद काय आपल्या घराच्या स्वार्थासाठी करत, बरोबर, त्याने आपल्या आयुष्यात त्याग केलेला आहे, त्याच्या ठिकाणी सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन आहे. इतर पक्ष आणि पार्ट्या सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे जे करतात ते त्याच्या ठिकाणी दिसत नाही. पण त्याने काय ते काही म्हटले तर त्याच्यात काय फरक पडतो? नावात काही नाही, नावात काही नाही, विचार जर सामाजिक असतील, राष्ट्रीय असतील, देशाचं हित असेल, समाजाचं हित असेल तर काही फरक, काहीच फरक पडत नाही. ही मुलाखत आशिल्ली अण्णा, खूप म्हणजे गडबडीचा दौरा होता, खूप थोडा वेळ होता, तरी आपण आम्हाला भेटलात आणि मुलाखत दिली, धन्यवाद, थँक्स अ लॉट, धन्यवाद.